कोंडवा भागात आल्कन स्टाइलस या इमारतीची संरक्षक भिंत कोसळून 15 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेतील जखमी हे रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर दरम्यान मृत्युमुखी पडलेल्या 15 जणांना जिल्हाधिकारी प्रशासन आणि पोलीस प्रशासन हे त्यांच्या गावी विमानानं पाठवणार आहे. ही घटना नैसर्गिक आपत्ती नसून मानवनिर्मित आपत्ती आहे असं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे. नातेवाईकांच्या मागणीप्रमाणे दोन्ही इमारतीच्या मालकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान याचा सविस्तर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राजश्री अटकरे यांनी. पाहूया. आपके कोण थे? मेरा सगा भाई. आप कहाँ रहते थे? हम ये मनोरा को रहते हैं, पहले यहाँ रहते थे. एक हफ्ता पहले हम ये मनोरा साइड को चले गए, दूसरे साइड पे हम काम करने. आप वहीं रहते थे तो आपको पता थे क्या वो दीवार ऐसी कमकुवत है, वो गिर जाएगी नहीं, कभी? कुछ हमको नहीं, हमको उधर अच्छा नहीं लग रहा, दिल नहीं लग रहा था. इसके लिए हम बोले भैया से कि हम यहाँ नहीं रहेंगे, हमको अच्छा नहीं लग रहा है, हम दूसरे जगह चले गए. आपको कितने बजे फोन आया? हमको रात में 1:30 बजे रात को फोन आया. फिर आप आने के बाद क्या नजारा था वहाँ पे? पूरा दीवार से दबा हुआ है रूम. और फिर आपने देखा कोई वहाँ पे है या नहीं है, या कोई जीवित बच्चा है, आपने देखा? हाँ, उधर आया तो 2-3 बॉडी निकाला था. जो हमारे पास फोन किया था वो आदमी बोला कि यहाँ पे आपके रूम के भाई के रूम के उधर कुछ हो गया है कि आप आ जाइए पर्चीना. तो हम दूसरे का गाड़ी लेकर आ गए. आपके भाई के साथ कौन कौन थे? बीवी थे, बच्चे थे? नहीं नहीं, बीवी बच्चा गाँव में. वो मेरा भतीजा है. भतीजा है. कितने साल का था वो? 32 साल के. 35 साल का था. अभी गांव कौन कौन है, उनके गांव पे कौन कौन है? उसके दीदी है, बच्चे है, उसकी माँ है, उसके पिताजी. बच्चे कितने छोटे है? छोटे है, बस 10 साल का है, 9 साल का है. और कितने सालों से पुणे में काम कर रहे थे? वो तो 2002 से है, 17 सालों. 17 सालों से महाराष्ट्र में काम कर रहे, पुणे में काम कर रहे, बट अभी जाके उनका ये हुआ है. अच्छा, आप लोग किसके थ्रू आए थे काम करने के लिए? कोई लेके आया था? अपने आप आए थे? अपने आप आए थे. अपने आप आए थे? क्योंकि बिहार में काम नहीं मिल रहा है आप लोगों को, क्या मिलते है कहने? आपका नाम बताइए. पुतुल दास. आपके कौन है इसमें? मेरा भतीजा है. अच्छा, आप कितने सालों से पुणे में रह रहे हो? 4-5 साल. और ये जो आपका भतीजा, ये कितने साल से? ये भी 4-5 साल से. आप उन्हीं के साथ रहते थे? जी नहीं. अच्छा, तो फिर वो कब यहाँ पे आए? वो 1 साल हो गया. अच्छा, तो आप खुद काम ढूंढने जाते हो या जो लेबर कॉन्ट्रैक्टर है वो आपको ढूंढते हुए आते हैं? नहीं, हम लोग का एक सेट है, जो आगवान है वो लगे आता है हम लोग. आपके सेट का नाम क्या है? की नाम से राजेश. राजेश सेठ का पूरा नाम बताइए. पूरा नाम बता. राजेश सेठ का नाम. ये कहाँ से आप लोगों को लेके आते हैं? बिहार कटिहार से. सर्वत्र पावसाला सुरुवात झालेली आहे. कुठे हा पाऊस आनंद घेऊन आला तर कोंडवा परिसरात भागातील राहणाऱ्या मजूर लोकांना या पावसामुळे त्यांच्या जीवाची हानी झाली. एका ठिकाणी कन्स्ट्रक्शन सुरू होतं आणि त्या कन्स्ट्रक्शन करण्याकरता मजूर एका ठिकाणी राहत होते. ते पत्र्याच्या घरात राहत होते आणि त्यांनी जे घर बांधले होते पत्र्याचे, ते एका दुसऱ्या इमारतीच्या कंपाऊंड वॉलच्या शेजारी बांधले होते. आणि ही जी कंपाऊंड वॉल होती ती अक्षरशः माती आणि विटांची कच्ची बांधली गेलेली होती. यामध्ये सतत होणाऱ्या पावसाने ते पाणी त्या भिंतीमध्ये झिरपून ती भिंत खचली आणि यांच्या त्या पत्रांच्या घरावरती पडली. आणि या घरात राहणारी जी लोकं होती, 17 लोकं, ही त्यातील जी 17 लोकांमधील 15 लोकं जी आहेत ती मृत्यूमुखी पडली आणि 2 लोकंही जखमी आहेत. आणि त्या जखमींवरती ससून रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. आणि जी 15 लोकं होती, जे मयत झाली होती, त्यांना आता पोलीस प्रशासन आणि आपले जे जिल्हाधिकारी प्रशासन आहे, ही लोकं उद्याच्या दिवसाला 10 जणांची जी डेड बॉडी आहे ती बाय प्लेन त्यांच्या घरी पाठवणार आहेत आणि परवाच्या दिवशी उर्वरित ज्या 5 डेड बॉडी आहेत त्या त्यांच्या घरी पाठवणार आहेत. राजश्री पवार, MKN News, पुणे.